मुख्यमंत्री देवेंद्रजी पंकजाजी गिरीश भाऊ शिवाजीराव आणि ज्यांनी हा सोहळा घडवून आणला ते आमचे भाऊ या भागाचा सुपुत्र म्हणून आज इथे हा पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होतोय याचं कारण एका जन्मभूमीत आणि कर्मभूमीत एका चांगल्या व्यक्तीच्या हातून हा सत्कार होतो आहे आणि मुख्यमंत्रीच आहेत चांगल्या व्यक्तींचं समर्थन मिळणं किती महत्त्वाचं असतं हे समर्थन मिळवल्यानंतर आपल्याला निश्चित कळलं असेल कालपासून मी इकडे आहे शिवरायांच्या भूमीतल्या या मावळ्यांनी अनेक इच्छा व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या माझ्यापर्यंत पोचवायचं कारण त्या तुम्ही नक्की पूर्ण कराल अशी त्यांना खात्री आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं कारण असं आहे मला काल एकानी सांगितलं एका खेडूतानी त्यांनी सांगितलं हा विघ्नहर गणेश आहे आणि मुख्यमंत्री हे विघ्नाचं हरण करणारे आहेत त्यामुळे त्यांनी आमच्यावरची अनेक विघ्न दूर करावीत वाघाशी मैत्री करण्यात तर आपण पटाईत आहातच संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे परंतु बिबट्याच्या सफारीचं सर्वेक्षण इथे अपेक्षित आहे आणि त्यातून सर्वात मोठा पाचशे पन्नास हेक्टरचा अभयारण्याचा पट्टा निघू शकतो ज्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर या भागातलं पर्यटन आणि त्याला रोजगाराची चालना मिळू शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमदार कुठल्याही पक्षाचा असो मुख्यमंत्री साहेब आपण त्या सगळ्यांची कामं केलेली आहेत त्यामुळे शिवसेना असो किंवा आणखीन कुठलाही पक्ष त्यातले सगळे आमदार त्या पक्षाचे नेतृत्व इतकेच आपल्यालाही मानतात आपल्याही तितकेच जवळचे आहेत सगळ्यांशी जवळीक साधता म्हणून या भागाची मुंबईशी जवळीक साधण्याकरता दराघाटचं सर्वेक्षण आपल्या कारकिर्दीत यावेळच्या टर्ममध्ये पूर्ण व्हावं आणि पुढच्या टर्ममध्ये त्याचं उद्घाटन करावं त्यावेळी शरद भाऊ असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो स्पेशल टुरिझमचा जो प्रश्न आहे त्यातून अनेक प्रश्न या भागात ते मार्गी लागतील मला खात्री आहे की त्या सगळ्याला आपण मान्यता द्याल विघ्नार्थ्याचं काल दर्शन घेतलं आज सकाळी अभिषेक मुद्दामन केला की जे जनतेचं विघ्नहरण करतात त्यांच्यावर पुढच्या सहा महिन्यात कोणतंही विघ्न येऊ नये ह्याकरता प्रार्थना केली तेव्हा त्यांनी एक छोटीशी सूचना आपल्याला केलेली आहे त्यांच्या जमिनीचा एक छोटासा प्रश्न आहे मला खात्री आहे की पंकजाताई आहेत गिरीश भाऊ आहेत आपण आहात तीसुद्धा त्याची समस्या सोडवली जाईल आज पुन्हा एकदा चौदाव्या शतकापासून या गावात राहणाऱ्या आमच्या कुटुंबाला आज हा सन्मान मिळतोय चांगल्या व्यक्तीला आजकाल समर्थन मिळणं फार कठीण असतं परंतु पत्रकारांच्या मागे मुख्यमंत्री साहेब नेहमीच उभे असतात मग ते पत्रकारांच्यावर होणाऱ्या हल्ल्याचा विरोध करणारा कायदा असो किंवा त्याहीपेक्षा पत्रकारांना मिळणारं पेन्शन असो या दोन्हीकरता पहिल्यांदा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जर ठोस पावलं कोणी उचलली असतील तर ती देवेंद्रजींनी उचललेली आहेत त्यांचा लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा या भागात तुम्ही आज पहिल्यांदा आलात पुढच्या वेळी याल तेव्हा दुसऱ्या टर्मचे मुख्यमंत्री म्हणून जरूर या असं आमंत्रण या भूमीचा पुत्र म्हणून देतो जय हिंद जय महाराष्ट्र